विद्यार्थ्यांनो आपण आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे सजीव पाहतो उदाहरणार्थ मनुष्य आंब्याचे झाड माकड झुरळ बेडूक पोपट कमळ स्पायरो गायरा इत्यादी आता तुम्ही त्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील सजीव भिन्न दिसतात तसेच त्यांचे खाद्यान्नही वेगवेगळ्या इत्यादी लक्षात घ्याव्यात तितक्या गोष्टी कमीच आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला त्यांचा अभ्यास करायचा असेल तर ते तुम्हाला शक्य आहे का अशा सजीवांचे वर्गीकरण केल्याशिवाय त्यांचा अभ्यास करणे खरोखर अशक्य आहे पण वर्गीकरण म्हणजे काय वर्गीकरण म्हणजे समानता आणि विविधतेच्या आधारे विविध गट तयार करणे होय तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलला भेट दिली आहे का तुम्ही तिथे वेगवेगळे विभाग बघितले आहेत का तुम्ही अशा वेगवेगळ्या विभागांची यादी बनवू शकता का शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही वेगवेगळे विभाग पाहू शकता उदाहरणार्थ धान्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वस्त्र प्रावरणे दागिने इत्यादी मग असा विचार करून बघा की असे वेगवेगळे विभाग तयार केले नसतील तर काय होईल मॉलमध्ये सगळीकडे गोंधळ माजेल आता हेच तर्कशास्त्र सजीवांच्या बाबतीत वापरून बघा त्यांची गटवारी करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आपले कार्य अधिक अवघड बनवेल आता आपण खालील सजीवांची गटवारी करू स्पायरो गायरा कमळ आंब्याचे झाड झुरळ बेडू पोपट माकड इत्यादी तुम्ही त्यांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागू शकता का आपण त्यांचे अन्न आणि त्यांच्या हालचाली यांच्या आधारे सजीवांचे गट बनवू विद्यार्थ्यांनो तुम्ही याची नोंद घेतली असेल की वनस्पती या गटातील सजीव स्वतःचे अन्न तयार करतात परंतु ते हालचाल करू शकत नाहीत म्हणजेच वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात पण हालचाल करू शकत नाहीत याउलट प्राणी या गटातील सजीव स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत परंतु ते हालचाल करू शकतात अशा प्रकारे सजीवांची जैव वैशिष्ट्ये अभ्यासून आपण त्यांचे गट आणि उपगट पाडलेले आहेत ही अत्यंत पद्धतशीर आणि विज्ञानाधारित अभ्यासाची पद्धत आहे वर्गीकरण करताना आपण सुरुवात नेहमी राज्य या मोठ्या गटापासून सुरू करून सर्वात लहान गट प्रजाती या गटाकडे करतो दुसऱ्या शब्दात याला पदानुक्रम असं म्हटलं जातं पदानुक्रम ही अशी एक प्रणाली आहे ज्यामध्ये सदस्यांना त्यांच्याशी संबंधित स्थिती किंवा महत्त्वानुसार क्रमांकावर स्थान दिले जाते पदानुक्रम ही अशी प्रणाली आहे की ज्यामध्ये एखाद्या मोठ्या भागाचे गटात त्यानंतर त्याचे उपगट आणि उपउपगटात विभागणी करणे होय चला आता आपण एक उदाहरण घेऊया पृथ्वी ग्रह आशिया खंड भारत देश महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा इथे पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे पृथ्वीवरील जमिनीचा भाग वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागला गेला आहे भारत देश आशिया खंडातील अनेक देशांपैकी एक देश आहे पुढच्या पातळीवर भारतातील अनेक राज्यांमधील महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शेवटी पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील एक जिल्हा आहे तसंच पदानुक्रमाचे आणखी एक उदाहरण आपण घेऊया आता मुलांनो तुमच्या हे लक्षात आले असेलच की पृथ्वी हा सर्वात मोठा भाग आहे नंतरची प्रत्येक गट हा तिच्या आधीच्या गटाचा एक भाग आहे अशा प्रकारे पृथ्वीमध्ये सगळे गट सामावलेले आहेत आता आपण अजून एक उदाहरण पाहूया या उदाहरणात सृष्टी ही सर्वोच्च श्रेणी आहे या गटामध्ये सर्व प्राण्यांचा समावेश आहे त्यांच्यामध्ये सर्वसामान्य वैशिष्ट्ये असतात ज्यामध्ये पेशींची भिंत नसते ज्यामध्ये पेशींची भिंत नसते ते स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत आणि हालचाल करू शकतात इत्यादी शेवटची श्रेणी ही जातींची आहे ती आपल्याला एकच जीव किंवा सर्वात लहान एककाबद्दल सांगते ही केवळ एका जीवाचे प्रतिनिधित्व करते विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे समजलं का हे कार्य किती मोठं आहे तुम्ही सर्व सजीवांचा अभ्यास केला पाहिजे आणि नंतर त्यांचे योग्य गटांमध्ये वर्गीकरण केले पाहिजे मुलांनो नुकतंच आपण मानवाचं उदाहरण पाहिलं आहे आपल्याला वर्गीकरण समजून घेण्यासाठी आपण आपल्याला माहीत असलेल्या काही प्राण्यांची तुलना करूया या प्राण्यांमध्ये काही लक्षणं सारखी असतात तर काही लक्षणं ही त्यांचे वेगळेपण दाखवणारी असतात त्यामुळे प्रथम हे प्राणी एकाच गटामध्ये वर्गीकृत केले गेले परंतु काही काळानंतर त्यांचे वेगवेगळे गट झाले आपण त्यांचे फक्त सामान्यपणे मान वटवाघूळ आणि कांगारू तीन गटांमध्ये सामील करतो मुलांनो मला वाटतं तुम्हाला वटवाघूळ आणि कांगारू यांच्याविषयी माहिती आहे त्यातील सस्तन प्राण्यांच्या पातळीपासून मानव वटवागूळ आणि कांगारू प्राण्यांमध्ये समान लक्षणं आढळून येतात त्यामुळे त्यांना प्राणी या सृष्टीमध्ये वर्गीकृत केले गेले प्रसृष्टी कोर डाटा वर्ग सस्तन प्राणी परंतु यानंतर मात्र त्यांच्या लक्षणानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये मांडण्यात आले आता आपण त्यांचे वर्गीकरण पाहूया प्राणीसृष्टीतील मानव वटवागूळ आणि कांगारू यांच्यात पेशी भित्तिकांचा अभाव असतो ते एका ठिकाणाहून दुसरीकडे हालचाल करू शकतात परंतु ते स्वतःचे अन्न तयार करू शकत नाही कोरडाटा संघातील मानव वटवाघूळ आणि कांगारू यांच्या शरीरामध्ये हाडे असतात नोटोकॉर्ड या नावाच्या उभ्या मणक्यामुळे त्यांच्या शरीराला एक प्रकारचा आधार मिळतो सस्तन प्राणी या वर्गातील प्राण्यांमध्ये मादी पिलांना जन्म देते या प्राण्यांमध्ये स्तनग्रंथी असून हृदयाला चार कप्पे असतात परंतु या गटापासून त्यांच्यातील वेगळेपणामुळे त्यांचे वेगवेगळे गट तयार झाले त्यामुळे त्यांच्यातील पुढील पदानुक्रम आपण पाहूया गण प्रायमेट्स मानव या गणात मोडतो या गणाच्या प्राण्यांमध्ये प्रतिकूल ठसे आढळतात यांना खुराऐवजी नखे असतात आणि त्यांची अचूक दृष्टी असते गण कायरोप्टेरा वटवागुळ हा या गणातील प्राणी हा उडता येणारा एकमेव सस्तन प्राणी आहे गण मार्सुपियालिया कांगारू या गणात येतो या गणातील प्राण्यांमध्ये मादी तिच्या पिलांना नेण्यासाठी असलेल्या पिशवीचा उपयोग करते आणि साहजिकच गणाच्या पुढील पातळ्या पदानुक्रमे भिन्न आढळतात त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला आता व्यवस्थित कल्पना आली असेल की हे वर्गीकरण कसं केलं गेलं आहे त्यामुळे आता आपण एकाच वेळी या तीनही प्राण्यांच्या वर्गीकरणावर एक नजर टाकूया आता मुलांनो तुम्ही स्वत कुत्रा मांजर आणि माशाचे वर्गीकरण करा पाहू जरी तुम्हाला त्यांचे अचूक गट माहीत नसले तरी त्यांची यादी करा आणि त्यांची वैशिष्ट्ये अभ्यासा त्यानंतर त्यांच्यातील साम्य आणि भेद ज्यामुळे त्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या गटात करावे लागते ते शोधून काढा म्हणून मुलांनो आपण हे पाहिले की सजीवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे उदाहरणार्थ अधिवास रचना पोषण आणि अने अशा अनेक गोष्टी त्यामुळे ते त्यांचा पद्धतशीर अभ्यास जर करायचा असेल तर त्यांचे वर्गीकरण अतिशय आवश्यक आहे सजीवांचे गट तयार करताना त्यांच्यात असणारे साम्य आणि भिन्नता माहीत असणं आवश्यक आहे कोणतीही वर्गीकरण पद्धत ही मोठ्या गटापासून सुरू होऊन एका प्रजातीशी येऊन थांबते एवढेच नाही तर वर्गीकरण पद्धतीत पुढची पातळी ही गुणधर्माच्या दृष्टीने अतिशय निमुळती होत जाते परंतु तरीही ती पहिल्या गटाचा एक भाग असते मुलांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील आणखी काही सजीवांचं निरीक्षण करून शास्त्रीय दृष्टीने त्यांचं वर्गीकरण करून पहा